अजित पवारांच्या शपथविधीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस ऍक्शन मोडमध्ये आली आहे. 9 मंत्र्यांविरोधात अपात्रतेच्या कारवाईची मागणी करण्यात आली आहे. तर अपात्रतेसंदर्भात विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहिण्यात आलंय असं जयंत पाटलांनी म्हटलंय. तर निवडणूक आयोगालाही माहिती दिली आहे आणि 9 जणांची कृती बेकायदा आहे असं वक्तव्य जयंत पाटलांनी केलंय. तर जितेंद्र आव्हाड यांचा व्हीप हा फायनल असेल असंही जयंत पाटलांनी म्हटलंय. अजित पवार यांच्यासह शपथ घेतलेल्या इतर 8 सदस्यांवर अपात्रतेची कारवाई होणार आहे आणि अपात्रतेची कारवाई करण्यासंदर्भातील मागणीची याचिका ही महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांकडे दाखल केली आहे अशी माहिती जयंत पाटील यांनी रात्री उशिरा घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे. तर अजित पवारांच्या शपथविधीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस ऍक्शन मोडमध्ये आली आहे. 9 मंत्र्यांविरोधात अपात्रतेच्या कारवाईची मागणी ही करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने डिस्क्वालिफिकेशन पिटिशन आम्ही राज्याच्या विधानसभेच्या अध्यक्षांच्याकडे फाईल केलेलं आहे. त्यांना ईमेलवर त्याची ते पाठवण्यात आलेलं आहे. फिजिकल कॉपी त्यांच्याकडे पाठवण्याची आत्ताच व्यवस्था आम्ही करतो आहे. ती त्यांना काही तासात मिळेल. मी स्वतः त्यांच्याशी 4 वेळा मोबाईल फोनवर संपर्क साधायचा प्रयत्न केला. त्यानंतर व्हॉट्सअपवर त्यांना हे डिस्क्वालिफिकेशन पिटिशन मी व्हॉट्सअपवर पाठवलेलं आहे. ईमेलवरही गेलेलं आहे, व्हॉट्सअपवरही गेलेलं आहे आणि त्याचबरोबर त्यांच्या आय मेसेजवर देखील या व्हॉट्सअपला लवकर पाहण्याची त्यांच्याकडे विनंती केलेली आहे आणि त्यात आम्ही त्यांच्याकडे मागणी केलेली आहे. उद्या अर्लिएस्ट अवरला त्यांनी या पिटिशनसाठी आम्ही जे डिस्क्वालिफिकेशनचं पिटिशन फाईल केलेलं आहे त्याबाबतीत आमची बाजू हिअरिंग देऊन आमची बाजू ऐकून घ्यावी यासाठी आम्ही राज्याच्या महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या अध्यक्ष श्रीयुत राहुल नार्वेकर यांच्याकडे पिटिशन फाईल केलेलं आहे. आमचे अपेक्षा आहे की ते आम्हाला लवकरात लवकर हिअरिंग देतील. 9 आमदार म्हणजे ही पार्टी होऊ शकत नाही. 9 MLAs यांनी जी शपथ घेतलेली आहे ती पार्टीच्या प्रेसिडेंटना, राज्य आणि राष्ट्रीय प्रेसिडेंटना न सांगता केलेली त्यांची कृती आहे आणि त्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तातडीनं कायदेशीर पावलं उचलेल असं मी तुम्हाला दुपारी सांगितलेलं. त्याप्रमाणे आम्ही सर्व पावलं उचललेली आहेत आणि आम्हाला अपेक्षा आहे की राहुल नार्वेकर विधानसभेचे अध्यक्ष यांनी याबाबतीत आम्हाला लवकरात लवकर बोलवावं. त्याच्यासाठी फिजिकल या पिटिशन त्यांच्याकडे फाईल करण्याची व्यवस्था आम्ही केलेली आहे. तर पत्रात नेमक्या कोणत्या मंत्र्यांवर कारवाईची मागणी केली आहे पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. तर ते 9 मंत्री कोण आहेत? अजित पवार, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे आणि धर्माराव बाबा आत्राम, अदिती तटकरे, संजय बनसोडे आणि अनिल पाटील. याच संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. मीनाक्षी म्हात्रे आमच्या प्रतिनिधी आपल्या सोबत जोडल्या गेल्या. मीनाक्षी, अजित पवारांच्या शपथविधीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस ऍक्शन मोडमध्ये आली आहे. 9 मंत्र्यांच्या विरोधात अपात्रतेच्या कारवाईची मागणी केली गेली आहे. अधिक अक्षरा काल उशिराने हे निर्णय जे आहे ते घेण्यात आलेला आहे कारण अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या 9 आमदारांचं मंत्रिपदाची शपथ घेतली आहे आणि शपथ घेतल्यानंतर आमदारांमध्ये आपण पाहिलं तर अजित पवार, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, धर्मराव आत्राम, आदिती तटकरे, संजय बनसोडे आणि अनिल पाटील यांचा समावेश आहे. त्यामुळे या 9 आमदारांवरती हा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसने कायदेशीर कारवाई करायला सुरुवात केलेली आहे.
काल जर आपण पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी याबाबतची माहिती दिलेली आहे आणि राष्ट्रवादीच्या 9 सदस्यांना अपात्र करावा यासाठीचं पत्र जे आहे ते त्यांनी आता विधानसभा अध्यक्षांकडे दिलेलं आहे. त्यामुळे यासोबतच जे काही घडलेलं आहे घडामोडींबाबत निवडणूक आयोगालाही याबाबतची कल्पना जयंत पाटील यांनी दिलेली आहे. त्यामुळे लवकरात लवकर यावरती कारवाई करण्यात यावी अशी देखील त्यांनी मागणी केलेली आहे. खरं तर आपण जर पाहिलं तर या बंडानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडलेली आहे आणि एकंदरीतच आता कशा पद्धती यावरती कारवाई करण्यात येते हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं राहणार आहे. अक्षरा मीनाक्षी काल संध्याकाळी जयंत पाटलांनी पत्रकार परिषद घेतली त्यानंतर रात्री उशिरा सुप्रिया सुळे जितेंद्र आव्हाड जयंत पाटील हे सगळे महत्वाचे नेते पत्रकार परिषदेला उपस्थित होते. त्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात नेमक्या काय हालचाली सुरू आहेत. नक्कीच आज आपण जर पाहिलं तर ज्या पद्धतीत काल उशिराला सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी बातचीत केली आणि त्यानंतर त्यांनी अनेक विधानं जी आहेत ती केलेली आहेत. जरी राष्ट्रवादीमध्ये फूट पडली असली जरी हे या 9 आमदारांनी शपथ घेतली असली तरी अजित पवार आणि माझं म्हणजेच दादांचं आणि माझं नातं हे भावा बहिणीचं आहे आणि आमच्यामध्ये ते नातं जे आहे ते तसंच राहणार आहे. त्यामुळे कुठेतरी प्रोफेशनल लाईफ आणि आमची फॅमिली यामध्ये कुठेही त्याला फटका बसणार नाही असं देखील त्यांनी उल्लेख केलेला आहे. त्यामुळे एकीकडे या सगळ्या गोष्टी असताना घरचं नातं या सगळ्या गोष्टींचा देखील मुद्दा जो आहे तो सुप्रिया सुळे यांनी मांडलेला आहे. खरं तर आपण पाहिलं तर या बंडखोरीमुळे राजकारणामध्ये जी काही खळबळ उडाली त्यानंतर काल आपण शरद पवारांची पत्रकार परिषद देखील पाहिलेली आहे. आज शरद पवार हे कराडला जाणार आहेत त्यासोबतच ते यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीच्या स्थळी जाणार आहेत. त्यानंतर ते मुंबईमध्ये परतणार आहेत. त्यामुळे आज संध्याकाळपर्यंत शरद पवार हे देखील मुंबईत दाखल होतील. सुप्रिया सुळे सध्या सिल्वर ओकवरती आहेत. जयंत पाटील देखील मुंबईत आहेत. मात्र सध्या आजच्या या घडीला आज अजित पवार पुन्हा आता नवीन काय पावलं उचलतात कारण आता सध्या त्यांच्याकडे नवीन उपमुख्यमंत्री पद आहे आणि सोबतच आता त्यांच्या कामाची पद्धत कशा पद्धतीत असणार हे देखील पाहावं लागणार आहे. अक्षरा मीनाक्षी राष्ट्रवादी काँग्रेसचे महत्वाचे नेते मुंबईमध्ये आहेत. शरद पवार काल पुण्यात होते आणि त्यानंतर आज कराड मध्ये जाणार आहेत आणि आज ज्या पद्धतीने तू सांगतेस आज ते मुंबईत येत आहेत. पण अजित पवार आणि राष्ट्रवादीचे जयंत पाटील किंवा सुप्रिया सुळे शरद पवार यांच्या सोबत अजित पवारांची काही बातचीत झाली आहे. अद्यापही कोणत्याही प्रकारची बातचीत झालेली नाहीये कारण काल आपण जर पाहिलं तर एकीकडे अजित पवारांनी स्वतः असं देखील सांगितलं होतं की माझं याबाबत सगळ्यांशी बोलणं झालेलं आहे सगळ्यांचा आशीर्वाद आमच्या सोबत आहे असा देखील त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये उल्लेख केला होता. पण खरं तर पाहायला गेलं तर याबाबत शरद पवारांनी कोणतीही माहिती दिलेली नाहीये कारण त्यांनी असा देखील उल्लेख केलेला आहे की याबाबत मला कोणतीही माहिती जी आहे अजित पवारांनी दिली नव्हती किंवा याबाबतची मला कोणतीही कुणकुण नव्हती. त्यामुळे खरं तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या शरद पवारांना माहिती नसल्याचा उल्लेख त्यांनी केलेला आहे. पण मात्र गेल्या अनेक दिवसांपासून अजित पवार अशा पद्धतीची पावलं उचलणार आहेत याची माहिती जी आहे आपण सगळ्यांनी देखील पाहिली होती. खरं तर हे सगळं आधीच होणार होतं पण मात्र आता या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या काल घडून आलेल्या आहेत. त्यामुळे आता एक वेगळंच वळण जे आहे ते राजकारणामध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि आता या राष्ट्रवादीच्या फुटीनंतर एक मोठं वेगळंच राजकारण जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते. अक्षरा मीनाक्षी राष्ट्रवादीचे 9 मंत्री हे काल सरकारमध्ये सहभागी झाले त्यांच्याशी राष्ट्रवादीने संपर्क साधल्यावर काय प्रतिसाद मिळतोय. नक्कीच अनेक जणांच्या प्रतिक्रियेमध्ये आपण जर पाहिलं तर जे आमदार देवगिरीवरती दाखल झाले होते सकाळपासूनच आपण पाहिलं तर सगळेच आमदार नाही म्हटलं तरी सगळेच आमदार जे आहेत ते देवगिरीवरती दाखल झाले होते. अनेकांना याबाबतची माहिती नव्हती असं देखील सांगितलं जात आहे. त्यांच्याकडनं नुसत्या सह्या ज्या आहेत त्या घेण्यात आलेल्या आहेत पण मात्र ह्या सह्या कशावरती घेण्यात आलेल्या आहेत याचा देखील उल्लेख करण्यात आलेला नाही. मात्र एकंदरीतच ज्यावेळी हे आमदार सगळेच देवगिरीवरती दाखल झाले त्यावेळी अजित पवार यांनी ह्या सगळ्याची माहिती जी आहे ती दिलेली आहे आणि थेट ती बैठक आटपून हे सगळेच आमदार जे आहेत ते राजभवनच्या दिशेने निघाले होते आणि त्या ठिकाणी दुपारनंतर शपथविधी जो आहे तो पार पडला. मात्र रात्रीच
आदल्या दिवशी आपण जर पाहिलं तर अजित पवारांनी या सगळ्याच आमदारांना आमंत्रण दिलं होतं देवगिरीवरती येण्याची माहिती जी आहे ती रात्रीच त्यांना दिली होती एक दिवस आधी. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या घडत असताना मात्र विविध पावलं जी आहेत ती अजित पवारांनी उचललेली आहेत. आणि असं देखील म्हटलं जात आहे की अनेक आमदारांवरती ईडीची तांगती तलवार होती आणि त्यामुळेच ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या घडून आलेल्या आहेत. त्यामुळे कुठेतरी आपण म्हणू शकतो की या सगळ्या कारवाईपासून लांब राहण्याचा प्रयत्न जो आहे तो या आमदारांकडनं केला जाऊ शकतो आणि त्यामुळेच ही शपथविधी जी आहे ती कालची पार पडलेली आहे. अक्षरा नक्कीच मीनाक्षी. तर अजित पवारांच्या शपथविधीनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस ऍक्शन मोडमध्ये आली आहे आणि 9 मंत्र्यांविरोधात अपात्रतेच्या कारवाईची मागणी करण्यात आली आहे. धन्यवाद मीनाक्षी दिलेल्या सविस्तर माहिती संदर्भात. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.